मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर। पुष्पक ग्रुपनं काळा पैसा दिल्याचा आरोप। निलांबरी प्रकल्पातील पुष्पक ग्रुपच्या 11 सदनिका जप्त। केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना अंकुश कसा लावायचा यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता, तर एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचा अहवालही मांडणार। राष्ट्रीय महामार्गावर 60 टप्प्याच्या आत एकच टोल नाका, नितीन गडकरींची मोठी घोषणा। आधार कार्ड दाखवल्यावर स्थानिकांना टोल पास मिळणार। सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ। पेट्रोल डिझेल प्रति लिटर 80 पैशांनी महागलं। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं 2 वर्षांनंतर नाथषष्ठीचा सोहळा। वारकऱ्यांची पावलं पैठणच्या दिशेनं। जगभरातल्या पहिल्या 100 प्रदूषित शहरांपैकी 63 शहरं भारतात। जागतिक अहवालामुळं भारताची चिंता वाढली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।